तुझं लय कौतुक करता लक्षात ठेव, अगदी तू माझ्या आईने नावं ठेवू नकोस आणि चिटकीन परत म्हणू नको. अरे हिला लाज वाटत नाही मला चिटकीन म्हणते एका स्त्रीचं आयुष्य एवढं त्रासातलं असतंय. म्हणजे अगं ऐक तर, एका स्त्री टक्कल पडलंय आणि काय स्त्रीचं हिज काय आहे, हिज वाढालंय आणि माझं टक्कल पडालं. जागी आहे कॉपी आहे कॉपी. आता उठलात ना मी, काय तुमचं पोरग एवढ्या वेळा उठल्यात. सर उठून काय भांडी घासणार आहे, काय लोटणार आहे, काय रांगोळ करणार आहे, काय देव पूजा करणार आहे, काय करणार आहे? दुकानात बसून बसून जाते तुम्हाला काय, घरात बसून दिवसभर राबायचंच की कारल मो पोरग बोलू नका बडका. ते पप्पा तर बोलतात ते बरोबरच आहे, पप्पासून बोलत नाहीत तस मी लेकाला बोलत नाही. माहिती आणि ठेव एक दुसरी कॉपी करायला बरं, आणि आणतो बाबा कोरे कॉपी करायला बस केव्हा करायला म्हणते काय करू नको काय करू नको सेवा बिवा आणि ते पण राबायला लागले दिवसभर राबतोय सतरा असं दुकानात बच्ची सोड आणि एक आणल्यावर तुम्हाला नावं ठेवायला देत माहिती का तुम्हाला हे असं दाखवून आहे बरोबरच. आज माझ्याजवळ बरोबर नावं ठेवते तू हे बघ तू काय सोन्याचं अक्षर लिहून तर मला सांगितली तर माझ्या लेखाबद्दल काही पटणार नाही. ते कडू असं आहे की ते साखरत तुपात साखरत घोळ गुळात घोळ काही उपयोग नाही. आणि काय म्हणाल ती माहिती काय, स्त्रीचं आयुष्य एवढं सोपं नाही म्हणून लय हिज हिज सगळ्यात सोपं आहे. असली वस्ता तिथं सासू आहे काम करायला घट्ट त्याच्यावर म्हणून हिज सगळं सोपं आहे. आता सकाळी उठल्या उठल्या म्हणते भाकरी करू कात्रीला पाय बरं तू कांडला लवकर भाकरी करून आहे की दिवसभर सासू येते घरात काढणार की ऐक की काय म्हणाल पाडवाय साड्या पूर्ण ऐक आईला साड्यान घे छान आईला नाही गुडीला गुडीची साडी आईचीच असते तू पुढचं काय बोलू नकोस लई गुडीला साडी वेगळी आणि आईला साडी वेगळी नको नको सगळं नाही गुडीला चांगलं दुकान आई दुकान काय पेटवायचं आहे तुला साडी नाही द्यायची तर असलं काय बोलतस अगं तुला साडी नाही द्यायची तर काय दुकान काय कामात आहे आमचं. मी काय म्हणालो ऐक मला काय म्हणायला माहिती आहे सकाळी हातरुणात एका पुरुष एका स्त्रीचं आयुष्य एवढं त्रासातलं असतंय. म्हणजे अगं ऐक तर टक्कल पडलंय आणि काय स्त्रीचं हिज काय आहे, हिज वाढालंय आणि माझं टक्कल पडालं. काय म्हणाल ऐक की गायर झाला काय म्हटली म्हणे स्त्रीचं आहे का बस स्त्री काय म्हणाल ते ऐक तर ऐक तुला बोलले ती मला काय बोलतो तू भांड घासला रे बायकोच ऐकून घेणार ऐक आई तुझ्या आईची काय किंमत आहे का नाही रे आईला बोललेलं बोललेलं तुम्हाला काहीच नाही काय बोललेलं काय म्हटली ऐक आता मन शांत ठेव कान कान डोळ नाक बुद्धी महत्वाची ठेव. हा इकडे बघ एका स्त्रीचं आयुष्य इतकं सोपं नाही म्हण एका भूतासंग संस्कार करा लागतंय ते बी चेटकिनीचं टोंगण ऐक भूतासंग संसार करणारी ती कसली असते रे. अगं ते सोड मी भूत ठीक आहे मला काय फरक पडत नाही तू चिटकीन तुझं ते सांगालो तू कसं ऐकून घेतलास रे मला बोलले आईला बोलले तू कसं ऐकून घेतलास. मी म्हटलं पहिलं तुला सांगाव काय सांगतोस मला बरोबर आहे माझ्या माघारी चार कान पडत द्यायचं मग मला सांगायचं असं म्हटलं मी चार मारलो मग तुला सांगायलो हे ला म्हणायचं आईचं फरक घातलू गुच्ची कशाला घालतोस मी सांगितलं आठ गुच्ची घालतोस काय मी म्हणत नाही तू हे बघ मी कुणा कोणापाशी पण चौकशी करायचं सुनाचं काही मी कोणाला सांगत नाही काहीच म्हणत नाही शोरूम मध्ये एक शब्द बोलत नाही आई माझी कवा काय बोलत नाही मी बोलत काय पिटलं सांगायला येत नाही मला काय आज बोलत असं सांगू काय बोलत नाही काही काहीच बोलत नाही मी काय सांगते हीच बोलत असे मी माझ्या आईला मी काय म्हणतोय सगळं कर
घरातलं कर दुकान तुला मी सुन कौतुक मा अश्विनी पवारची सुन म्हणतोय कौतुक कौतुक सांगतोय हा घरातलं करायचं दुकानचं बघायचं सगळं करायचं करत्याच होती पण मग तुझ्या छत्रछायेखाली ती मोठी होणार लक्षात ठेव तुझा आधार तिनं सोडली ए काय खरं नाही तुझं तुझी लंका पिटली बघून जर ही काहीतर केली तिचा काही उपयोग नाही काय उपयोग नाही काय उपयोग नाही त्याला पाणीच घातलंय कोण वाढवलंय कोण हे केलंय अरे त्याला काय लागते हे सांगायला सुद्धा लागत नाही सांगायला लागत नाही आणि आम्ही असलं काय शिकवत बी नाही सांगून देते माझ्या उजेर आणि सुन बद्दल कवा सांगितलं ऐकय काय कौतुक करते माझी सून घरातलं सगळं आवरून कौतुक कौतुक तुझं लय कौतुक करते लक्षात ठेव तुझं तू माझ्या आईना आवड ठेवू नकोस आणि चिटकीन परत म्हणू नको आणि हिला लाज वाटत नाही मला चिटकीन म्हणते काय काय परत सांगतोय ती व्हिडिओ लाज सांगल ती व्हिडिओ बोलणार एक असली का अगं व्हिडिओ बघून म्हणाल ती गे मी असं बोलत नाही मी लेखाचं बी ऐकत नाही तोंडावर असते असं तोंडावर बाटाल नाही ते ऑडिओ चालाय का बसा ऑडिओ बांधाल नाही का बसा ह्याला म्हणा नॅचरल ऍक्टिंग पप्पा वर्ण घालेले आहेत आमोश आहे भांडू नका म्हणून मी ऐकते आम्ही ऐकतो काय हा पुढे बोल पप्पा माझ्यासाठी पप्पा 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 आता व्हिडिओ करायला पप्पाला काय पाहिजे पप्पाला काय पाहिजे त्यांनी वत भरलंय त्यात दही घाल भाई घाल आई रिस्पेक्ट असते तो आपण घाबरायचं म्हणजे काय आपण आदर आदर करायचा मानपान सगळ्यांच्या उदर हे बोलतात आणि मागणं हळूच पैसे असला बा चिटकीन कशाला तू दुसरं काढतोस चिटकीन मला सांगितलं मम्मी माझ्या चिटकीन ऐकी आता बघ माझा डायलॉग आहे का तू मला दात द्यायची याच्यावर माझ्याही चिटकीन तुझ्याही हाडळ तसलं काय बोलायचं तसलं बोलायचं ती बोलली म्हणून आपण बोलायचं हा बघ संस्कार ती पण ऐकायची बघ ए सांगतोय ए बघ सांगतोय ती पण कुणाची तर आई आहे आई कुणाची तर सासू आहे कुणाची तर लेकाची आई आहे तू बघ मला चिटकीन म्हटलीस काय नाही असं हे प्रेमाचे शिव असतात त्या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तोंडावर बोललेल्या तोंडावर बोललेल्या प्रेम असते ते असं माग राम कृष्ण हरी शांतता आपल्या घरी चिटकीन म्हणून तुला लाज वाटते काय घस तुला चिटकीन म्हणते म्हणाय नाही आहे तुझा नंबर ऐक की तुझा नंबर काय सेव्ह केला माहिती आहे काय तुझा नंबर काय सेव्ह केला माहिती दुसरी आई हा दुसरी आई कसली ग दुसरी आई ती दुसरी ए म्हणजे दुसरी आई वे आणि ती आई वे ये असं तू उलटली वाय पाहिजे होतीस पहिली आई दुसरी आई पहिली आई दुसरी हिला काय असं येते बघ ही कसं लिहिलंय ते दुसरी आई नंबर शेव करताना का माझ्या आई बरं म्हणून मी शेव केली नाही माझ्या आई बरं म्हणून शेव केली नाही ते असं काय केलीस ती शेव आपला संस्कार असू नये नंबर द्यायचा नाही नंबर का द्यायचा आई तुझ्याही सांगितल्याशी तू ऐकणारी कसली पोरग लाख सांगत पोरग लाख सांगत ए माझी सासू लय तू म्हणायची होतीस माझी सासू लय कोणाच्या मी का म्हणू चिटकी नाही 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 असं का म्हटलं मला ऐकू चालू नाही मला ऐकू चालू त्याच्या पटाच काय तो करेल तू का बोलतीस आपण कशाला हिजे नादा लागायचं सोड दुसरी आणणार नाही नाही नको बाई काय सांगू तुला ग बाई हिजे नादा लागू नको आई आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे बघितलंय लग्नात सासूला बघून भीत होती आणि आता अवतार बघ कसं झालं सासू काम हे कोण कोणाला झाले बघ आता वय वय तर सांगत होतीस की आमची सासू आपले वय तूच बोलणार म्हणायची तुमचा आई बाबा तुमचा आई बाबा सात जन्म देव पाण्यात ठेवला असेल तेव्हा या जन्मात तुला अशी सासू मिळाली लक्षात ठेव
साक्षात रुक्मिणीचा अवतार आहे माझी आई, महाराष्ट्राची आई, माझी आई वाढणे म्हटल्यावर पळ काल नाही तू बोलणारी कसली, तू बोलणारी कसली, तू बोलणारी कसली चिटकीन म्हणते अभ्यासाचं काय ते चिटकीन भूतून मंडकावर बसून लक्षात ठेव तू मला चिटकीन म्हटलीस तर माझा अवतार अजून तुला माहित नाही व्हिडिओ करताना सांगायचं काय मला हे शब्द म्हण म्हणून तुमच्या लेकाला ओ वा मी का बोललो का नाही बघ काय काय सहज बोलायला लावतात बोल बोल आईची प्रतिक्रिया बघूया नको आणि कुठल्या आणू दुसरी बाबा आहे ती सांभाळू पण सर्वात प्रतिक्रिया बघूया काय मी बघून ठेवतो दुसरी तुम्हाला बरं आहे की बायकोला बोलल्यावर आईची प्रतिक्रिया आई वाजी लाडायची आता इकडे काय बोलतात की ते जा ते खायच पोटाला जा तुला उद्या पाडवायचं काय पाहिजे काही नको मला गप्प बघ तुम्ही दोघं चांगलं राहा बात झालं आम्हाला कशाला काय पाहिजे आई आणि तू तेवढा चांगला राहा आई दे मला दुसरी करतो ग चांगली करू कुठली कुठली नको तुला यातली काय नको अग ह्यातली उठ ह्यातली तुला कुठली ह्यातली तुला कुठली नको चिटकीन म्हणायला चालते बायको लगेच पाडवायचं तुला यातली कुठली नको काय सगळी लोक घेत तुला मला काही नको आहे तुला मी हाय अशी आलोय हाय अशी जातो तुला चांगली करणार आहे लोक ही जी काढून ही मोडतो आणि त्याचं माप काही ह्या मापण करू नाही आता सुन्नच आहे खाऊन आणि जरा मोठी होणार आहे ना ह्याच्यापेक्षा मोठी कर अगं सांग खरोखर सांग म्हणाले हे माप बरोबर आहे अग हे माप बरोबर आहे काय एक दोरी मोठी करू ह्याच्यापेक्षा हा एक घर मोठं करू एक घर मोठं करू काय कर दुसरी करू ना आणखी गीव जाईल जीव दे नाही तुला आणले ते खा गप कुत्र्या